हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर आणि एस एम क्लासेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. आपण मागील काही दिवसांपासून सेट आणि नेट परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 जो सर्वांसाठी अनिवार्य आहे त्या विषयातील घटक जे आहेत 10 घटक, त्या घटकांचं विश्लेषण प्रश्न स्वरूपामध्ये आपण करत आहोत. तर त्यामधीलच 9वा जो घटक आहे त्या घटकाचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमाला अनुषंगून 2023 जी 26 मार्चला परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीनं विचारले होते ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. बघा, घटक क्रमांक 9 जो अनिवार्य पेपर सेट आणि नेटसाठी सर्वांसाठी पहिला पेपर, त्यामधील घटक क्रमांक 9 मानवी विकास आणि पर्यावरण, या घटकावर एकूण 5 प्रश्न विचारले जातात. त्याचं वेटेज असतं 10 गुणांसाठी. त्याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे ते पाहूया सुरुवातीला. बघा, मानवी विकास व पर्यावरण अभ्यासक्रम काय आहे. बघा, त्या अभ्यासक्रमामध्ये विकास म्हणजे काय आणि पर्यावरण, मानवाच्या विकासाचा आणि पर्यावरणाचा एकमेकाशी कशा पद्धतीनं सहसंबंध आहे, त्यानंतर मिलेनियन विकास आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे, ज्या त्यानंतर मानव आणि पर्यावरण परस्पर संवाद, मानव वंशजन्य क्रियाकलाप आणि पर्यावरणावर त्याचे पडणारा प्रभाव, त्याचा इफेक्ट कशा पद्धतीनं पडतो, शाश्वत विकास लक्ष्ये किंवा उद्दिष्टे जे आपल्याला 2015-30 पर्यंत पूर्ण करायचे आहेत त्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पर्यावरणीय समस्या, स्थानिक प्रादेशिक आणि जागतिक वायू प्रदूषण ह्या कशा पद्धतीनं सध्या महत्त्वाच्या ठरत आहेत, जल प्रदूषण, माती मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, त्याचबरोबर घनकचरा, द्रव्य आणि बायोमेडिकल, घातक इलेक्ट्रॉनिक घनकचरा, त्यानंतर हवामान बदल आणि त्याचे सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिणाम कशा पद्धतीनं पडतात, या अभ्यासक्रमावर आपल्याला एकंदरीत प्रश्न कसे विचारले जातात आपण पुढे बघणार आहोत. अभ्यासक्रम आपल्याला बऱ्यापैकी समजला असेल की नेमकं काय आहे. त्यानंतर मानवी आरोग्यावर प्रदूषकांचे होणारा परिणाम, आज बघितलं आपण वेगवेगळ्या महामारी असतील जसं कोरोनासारखी असेल किंवा आता आपण डोळे येणं असेल, हे सर्व पर्यावरणातील जे बदल होत आहे त्यामुळंच घडून येत आहे. त्यानंतर नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने, सौर ऊर्जा, माती, जल, भू औष्णिक ऊर्जा, बायोमास, परमाणू आणि जंगले यापासून निर्माण होणारी ऊर्जा, त्यानंतर नैसर्गिक धोके आणि आपत्ती शमन धोरण म्हणजे आपत्ती व्यवस्थापन धोरण कशा पद्धतीनं राज्य लेवलला आणि नॅशनल लेवलला वापरलं जातं, त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पर्यावरणासंदर्भात, त्यावर आपला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा नेमका काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं राज्य लेवलला आणि राष्ट्रीय पातळीवर केली जाते, त्यानंतर आंतरराष्ट्रीय करार आणि जे प्रयत्न झालेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर, मॅट्रिरियल प्रोटोकॉल, रिओ समिट, त्यानंतर जैवविविधतेवरील अधिवेशने, क्युटो प्रोटोकॉल, पॅरिस करार, आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स जे आत्ता मोदीजींनी उभा केलेला आहे त्या संदर्भात त्या त्या एजन्सीवर देखील प्रश्न विचारले जातात. आता एकंदरीत 26 मार्च 2023 जी परीक्षा झाली होती हा घटक क्रमांक 9वा जो आहे त्याच्यावरचा जो अभ्यासक्रम आहे आपण बघितलं, त्या अभ्यासक्रमावर प्रश्न कसे विचारलेले आहेत, प्रश्न विचारताना कोणकोणते निकष वापरले जातात ते आपण पाहणार आहोत. बघा, मी सांगितल्या पद्धतीनं पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत, तर प्रश्न आहे क्युटो प्रोटोकॉल हा टिंबटिंब संबंधित आहे. बघा, जे जे अधिनियम झालेले आहेत पर्यावरणासंदर्भात त्या वेगवेगळ्या संदर्भात म्हणजे वेगवेगळ्या प्रदूषणाच्या वेगवेगळ्या संदर्भात ते अधिनियम केले आहेत. तर पहिला पर्याय आहे जैवविविधते संसाधन, त्यानंतर ओझोन संरक्षण,
तिसरा पर्याय वन्य प्राणी संरक्षण आणि वैश्विक वातावरण बदल. क्यूटो प्रोटोकॉल कधी झाला आणि महत्वाचा त्याचा उद्देश, तो प्रोटोकॉल का अंमलबजावणीमध्ये आला, का तो प्रभावी ठरवलेला आहे किंवा त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे, आणि तर त्याचं नेमकं कारण आहे वैश्विक वातावरण बदल. आपण जर पाहिलं जे तापमान वाढ जे आपण म्हणतो, जे वाचतो किंवा बातमीमध्ये ऐकतो, त्याच्या नियंत्रणासाठी प्रत्येक देशांना ठरवून दिलेलं निर्धारित लक्ष ते पाळतात का नाही हे क्यूटो प्रोटोकॉलनुसार ठरवलेलं आहे. पुढचा प्रश्न, घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढील पैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते. आता या प्रश्नामध्ये कीवर्ड्स काय आहे, कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा. आता इथं परत सौर कोणती नैसर्गिकच आहे, नैसर्गिक मध्ये अनेक आहेत, तर त्यापैकीच सौर, इथं आपल्याला पवन ऊर्जा म्हटलेलं नाहीये, बरोबर आहे, इथं सौर ऊर्जा म्हटलेलं आहे, नैसर्गिक सौर ऊर्जा. तर नेमकं कोणतं आहे, सौर औष्णिक आहे का सौर प्रकाशित प्रकाशिकी आहे का भू औष्णिक आहे का सौर शोषकत्व आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सौर औष्णिक, म्हणजे सूर्यापासून जे आपण उष्णता येते त्याचं औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं, आणि आपल्याला जे गरम पाणी घरगुती कारणासाठी पाणी जे गरम केलं जातं, जे सौर पॅनल बसवले जातात छतावरती त्यातून मिळणारं गरम पाणी, सौर औष्णिक, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. हा देखील संकल्पनेवर आधारित किंवा आता जी समस्या आहे त्या समस्या संदर्भातीलच हा प्रश्न विचारला गेला होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा तिसरा प्रश्न बघा, आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची अमाप वाढ टिंबटिंबमुळे होते. आपण वेगवेगळ्या नद्यांमध्ये पाहतो की जलपर्णीचे वाढ खूप झालेली आहे, जसं पुणे मुळा मुठा नदीमध्ये जलपर्णीची वाढ झाली, तर ती का होते, त्यासाठी नेमकं कोणतं प्रदूषण कारणीभूत आहे यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला पर्याय आहे नायट्रेटची वाढ, फॉस्फेटची वाढ, नायट्रेट व फॉस्फरस मधील वाढ आणि सोडियम मधील वाढ. तर योग्य पर्याय काय आहे, जलपर्णीची वाढ होण्यासाठी पर्याय क्रमांक नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ ही कारणीभूत असते जलपर्णीमध्ये, म्हणजे नदीमध्ये जलपर्णी वाढण्यामागे. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी, बघा हा हवा प्रदूषणासंदर्भातील हा प्रश्न आहे, हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो. SO2, CO2, CO का ओझोन, कोणता घटक कारणीभूत ठरतो ऍसिड रेन होण्यासाठी, आपण त्याला आम्ल वर्षा असं म्हणतो. तर योग्य उत्तर आहे SO2 हा घटक कारणीभूत ठरतो आम्ल वर्षा, मराठीमध्ये आपण आम्ल वर्षा म्हणतो ऍसिड रेन होण्यासाठी. ओके, हा देखील प्रश्न करंट इश्यूवर जे प्रदूषणासंदर्भातील जे सद्यस्थितीचे जे मुद्दे आहे कळीचे त्यावरच विचारला गेला होता. पाचव्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, महानगरपालिकेचा ओला घन कचरा, जे आता आपण ज्या मोठ्या महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमधली सद्य म्हणजे समस्या आहे घन कचरा व्यवस्थापनाची. महानगरपालिकेचा ओला घन कचरा टिंबटिंबचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते. आपला जो घन नियमित वापरातून जो ओला कचरा, आपल्या बघा कोणत्याही महानगरपालिकेमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करायला सांगितलं जातं. का करायला सांगितलं जातं, तर ओला कचरा हा मातीत
सुपीक करता येऊ शकतो, कशा पद्धतीने कोणतं तंत्र वापरलं तर ती आपण सुपीक माती त्यातून बनवू शकतो, तर त्यासाठीचे पर्याय आहेत कंपोस्टिंग, पायरोलायसिस, बर्निंग आणि इन्सिनरेशन. योग्य पर्याय काय आहे तर कंपोस्टिंग खत. आपण जसं शेतीला वापरतो बघा कंपोस्ट खत, ओला आपलं जे गवत असतं किंवा जैविक पा वाळलेला पालापाचूरा असतो आपण ते काय करत असतो मातीमध्ये कुजतो आणि त्या कुजण्यापासून माती तयार होते आणि कंपोस्ट खत तयार होतो. तर त्याचंच हे एक उदाहरण आहे. अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं पर्यावरण आणि मानव हा जो 9वा घटक आहे सेट परीक्षा संदर्भातील, ज्यावर आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात, तर त्या घटकामध्ये सद्य परिस्थितीमध्ये जे कळीचे मुद्दे आहेत प्रदूषणासंदर्भात असेल किंवा आंतरराष्ट्रीय एखाद्या करारासंदर्भात असेल जसं क्योटो करार, तर यावर फोकस करून ते समोर ठेवूनच प्रश्न विचारले जातात. त्यामुळं अभ्यास करत असताना अभ्यासक्रम काय आहे आणि त्याचे लिंकिंग आपल्याला थेट प्रश्नाबरोबर कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करून अभ्यासाला सुरुवात केली तर आपलं यश आपण लवकर म्हणजे सुखकर करू शकतो. धन्यवाद.